नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी बँक निफ्टीचे दोन कॉल दिले होते आणि मला दोन्हीच्या दोन्ही जे आहेत ते आपले एसएल आज काय झाले होते त्या ठिकाणी हिट झालेत हे पहिल्यांदा मी या ठिकाणी क्लिअरली सांगतोय. मित्रांनो, आज त्याचबरोबर मी विशेषतः स्टॉकचे पण काही तीन ते चार कॉल जे आहेत ते काय केले होते तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगला दिले होते. त्यातला ऑलमोस्ट एक जो आहे तो आपण ऑलमोस्ट ऐन मार्केट ओपन व्हायच्या अगोदर कॅन्सल केला होता कॉल, कारण ते बऱ्याच लोकांनी कॉल दिला होता. इव्हन टीव्हीला देखील तो कॉल देण्यात आला होता, त्यामध्ये आपण त्यातनं एक्झिट झालो. बाकीच्या दोन तीन मध्ये आपल्याला चांगली मुवमेंट मिळाले. मित्रांनो, मी पहिला जो कॉल सकाळी बाय करायला सांगितला होता तो 35,300 सीई जो आहे तो 280 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितला होता. हा ऍक्टिव्ह देखील झाला आणि साधारणतः 291 हाय तयार केला आणि त्याच वेळेला झिरोदा जे आहे ते वर्किंग होत नव्हतं प्रॉपरली. मला एक हा प्रॉब्लेम आली, बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आला होता आणि तो मी तिथं सांगितले की बाबा 4 मिनिटांपूर्वी आपला एसएल जो आहे तो हिट झाला, एक 10 पॉईंटची मुवमेंट मिळाली आणि एसएल हिट झाला. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ते समजून घ्या. तुम्हाला मार्केटमध्ये जर काम करत असेल तर पैसा तुम्ही किती मिळवताय, पैसा किती घालवताय हे महत्वाचं नाही, पण हे करत असताना तुमची काम करण्याची पद्धत जी आहे ना ती कशी हे खूप महत्वाची असते. आणि तुम्हाला मार्केट समजतं का नाही, मार्केट जर समजलं ना तुम्हाला, तुमचे भलेही 2 उद्या 3 उद्या 4 एसएल हिट होऊ द्या त्याचा काय फरक पडत नाही, पण नंतर तुम्हाला 1 ते 2 असे कॉल भेटत असतात की ज्या 2 ते 3 कॉलमध्ये तुमच्या पाठीमागे झालेला सगळा लॉस एसएल हिट झाले ते सगळे भरून निघतात आणि विथ त्यापेक्षा जास्त प्रॉफिट जो आहे तो मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला होत असतो. मित्रांनो, मी सकाळी 9:28 सांगितलं होतं सुरुवातीचा बँक निफ्टीचा ऑप्शन चेंजच्या डेट्यानुसार मार्केट साईडवेज होण्याचं इंडिकेशन देत आहे. मित्रांनो, ह्याच्या पुढे जाऊन बघा मी काय सांगितलं होतं. बँक निफ्टी 35,400 ओआय ऍडिशन होत होतं. काय ओआय ऍडिशन होत होतं, त्याच्याही पुढे जावा. बँक निफ्टी 35,500 देखील कॉल रायटर जबरदस्त ऍक्टिव्ह आहे. आणि त्यानंतर अजून एक मेसेज टाकला होता, बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला 35,620 वरच येणार, त्यापेक्षा येणार नाही. कारण काय हे सांगितलं होतं तर मित्रांनो, 9:39 मी मेसेज टाकला होता बँक निफ्टी 35,400 ते 35,600 ह्या रेंजमध्ये राहणार आहे. ही रेंज मार्केट आज ब्रेक करणार नाही हे सकाळी सांगितलं होतं आणि ऑलमोस्ट मित्रांनो ही रेंज मार्केटला आज ब्रेक करता आलं नाही. परत मी हा निफ्टीचा पीई जो आहे तो पण ऍक्टिव्ह होईल त्याच्यावरती लक्ष द्यावा म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर मी दुसरं जो आहे ते ज्यांची 20 पॉईंटची रिस्क घेत आहे त्यांच्यासाठी तो होता. नंतर जो आहे तो मी या ठिकाणी ते इंट्राडेच्या कॉलचा परफॉर्मन्स दाखवला होता. बँक निफ्टी 35,600 सीई बाय करा सांगितलं होता 290 तो मित्रांना ऍक्टिव्ह झाला. त्यानंतर काही मिनिटांमध्ये 270, 305, 313 पर्यंतचा हाय जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी ह्या ऑप्शननं केला होता आणि ह्याच्यामध्ये पण आपण प्रॉफिट वगैरे बुक केलं नव्हतं. 275 एसएल दिला होता आणि तो पण एसएल इथं आपण घेऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर मी बाहेर गेलो होतो. मित्रांनो, आजचं मार्केटचं जर बिहेव्हिअर बघितलं, मार्केटनं कुठल्या रेंजमध्ये आज ट्रेड केलाय ते बघा. कारण का सकाळी जो ऑप्शन चेन तयार झाली ना पहिल्या अर्ध्या पाऊन तासामध्ये, त्या ऑप्शन चेन मध्ये क्लिअर दिसत होतं 35,500 35,600 प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग सुरू होतं आणि चेंज इन ओआय मध्ये पुट साईडला डायरेक्ट 35,400 पुट रायटिंग होताना दिसत होतं. म्हणजे क्लिअर दिसत होतं की बाबा मार्केट जे आहे त्यात 35,400 आणि 600 वरती जाणार नाही. आणि आज मार्केटनं केलं काय मित्रांनो, मार्केट फक्त 35,338 लो तयार केला आणि हाय तयार कितीचा केलाय 35,545 हाय तयार केलाय. म्हणजे आपण जी रेंज सांगितली होती मित्रांनो, ऑलमोस्ट त्या रेंजच्या बाहेर मार्केट जायचा प्रयत्न केला नाही किंवा मार्केट गेलेलं नाही ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केट जे काय खाली आलं असेल थोडंफार खाली, तर ते प्राइस रिजेक्शन आहे, ते शॅडो आहे. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर उद्या तुम्हाला मंगळवारी जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, हे करण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडत असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जरूर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, जास्तीत जास्त तुमच्या मित्र रिलेटिव्ह पर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर डेली बँक निफ्टी असेल, स्टॉक इक्विटी असेल किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी जर फ्री कॉल हवे असतील लाईफ टाईम, तर तुम्हाला जस्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी एक लिंक दिले, झिरोदा ऑपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ऍड करतोय, तिथं लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट भेटेल. मित्रांनो, कॉल कसे असतात हे महत्वाचं लक्षात, कॉल तर भेटत जातील, काही कॉलमध्ये प्रॉफिट होईल, काही कॉलमध्ये लॉस देखील होईल. पण मित्रांनो, जी मी माहिती सांगतोय तिथं जे मार्केटचे डायरेक्शन, मार्केटचे मुवमेंट कुठं होणार आहे हे जे मी सांगतोय ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. इव्हन त्याच्यामुळे तुमचा लॉस होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी होते. तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे का न ट्रेड करायचं हे मी सांगितलेल्या इंडिकेशनवरून लक्षात येतं. अरेच्या आज आपल्याला ट्रेड करायला नको आहे, मार्केट साईडवेज आहे, मार्केटची रेंज सरांनी हे सांगितले, त्या रेंजच्या बाहेर तुम्ही जायला
नको आहे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टीचं कशा पद्धतीचं सेटअप बनलंय बघा मित्रांनो. या ठिकाणी एक ट्रेंड लाईन जी आहे ती एक जबरदस्त ट्रेंड लाईन जी आहे ती काय झालेली या ठिकाणी तयार झालेली आहे मित्रांनो. ही ट्रेंड लाईन जर उद्या एकदा ब्रेक केली मार्केटने एक चांगली मुवमेंट जी आहे ती आपल्याला डाऊन साईडला अपेक्षित आहे. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या एक दोन सांगितलं की बाबा इंडेक्स वरती क्लिअरली विकनेस जो आहे तो काय व्हायला लागला त्या ठिकाणी दिसायला लागलाय. आणि ज्या पद्धतीनं एफआयज असतील डीआयच्या पोझिशन क्रिएट करण्यात आले त्या क्लिअरली कुठं ना कुठं मार्केटमध्ये एक रिस्ट्रिक्टेड अपसाईड असल्याचं क्लिअर इंडिकेशन देतं. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो काय मार्केटमध्ये, मार्केटमध्ये जरी वरच्या साईडला रिस्ट्रिक्शन असलं, वरच्या साईडला जरी रिस्ट्रिक्टेड अपसाईड ओपन असलेली दिसत असली मार्केटमध्ये, मार्केट वर जायचं पण थांबणार नाही पहिल्या लक्षात घ्या. मार्केट वरती जाणार आहे पण ते इतक्या सावकाश आणि इतक्या स्लो मोमेंटम मध्ये मार्केट वर जाणं अपेक्षित आहे की त्या ठिकाणी ऑप्शन बायर जो आहे त्याचा पैसा मिळणार नाही. ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो किंवा हेज मध्ये चांगला पैसा काढू शकतो, इझिली भेटू शकतो. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी मध्ये बाय करायचं असेल तर आजचा बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते मित्रांनो 35,407 आहे. उद्या बँक निफ्टी मध्ये चांगली मुवमेंट जी आहे ती मित्रांनो तुम्हाला उद्या जर कॉल साईडला जर ट्रेड घ्यायचं असेल तर कॉल साईडचा उद्या ट्रेड कुठं बनतोय ते पहिल्यांदा समजून घ्या. आणि ह्या ट्रेडच्या ठिकाणी जरूर तुम्ही काय करा एकदा बाय करायचा प्रयत्न करा. तुम्हाला इझिली डेफिनेटली एक चांगली मुवमेंट जी आहे ती काय होऊ शकते त्या ठिकाणी मार्केटमध्ये भेटू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके तर ही मुवमेंट तुम्हाला कुठं भेटणार आहे उद्या, तर बँक निफ्टी मध्ये मित्रांनो तुम्हाला जर उद्या बाय करायचं असेल तर 35,542 वरती बँक निफ्टी निघाला का जरूर एकदा बँक निफ्टी मध्ये बायची पोझिशन घ्या. लॉंग साईडला पोझिशन तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये क्रिएट करू शकता. 35,542 वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर डेफिनेटली मित्रांनो बँक निफ्टी 35,700 पर्यंतची मुवमेंट तुम्हाला देणं अपेक्षित आहे. 700 वरती जर बँक निफ्टी निघाला तर साधारणतः 35,980 किंवा 36,000 पण बँक निफ्टी वरच्या साईडला जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ते राखते. म्हणजे ही पहिली एंट्री लक्षात घ्या 35,542 ही पॉईंट नोट करून घ्या. त्याच्यावरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर बँक निफ्टी तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी 200-300 पॉईंटचे 700 पर्यंतची मुवमेंट जी आहे ती काय करू शकतो त्या ठिकाणी इझिली देऊ शकतो. मित्रांनो त्याच वेळेला जर तुम्हाला उद्या डाऊन साईडला ट्रेड घ्यायचा असेल तर डाऊन साईडला ट्रेड घ्यायला थोडी अडचण आहे. सध्याचं मार्केट मित्रांनो बाय ऑन डिप आहे. म्हणजे प्रत्येक डीप मध्ये आणि दररोज मार्केटमध्ये डीप येणार आहे, मार्केटमध्ये फॉल येणार आहे. डाऊन साईडला तुम्हाला बाईंग करायची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे पण तो डाऊन साईडचा बॉटम कुठे आहे हे सांगणं खूप अवघड असणार आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल तर ही शॉर्ट पोझिशन मित्रांनो साधारणतः तुम्हाला उद्या बँक निफ्टी मध्ये 35,342 जर बँक निफ्टी खाली निघाला तर जरूर बँक निफ्टी मध्ये एक शॉर्ट पोझिशन बनवू शकते. मार्केटमध्ये मोठी मुवमेंट जी आहे ते अपेक्षित या ठिकाणी धरू नका. दुसरं जर बँक निफ्टी जर याच्या खाली निघाला 35,342 जर खाली निघाला तर 35,186 पर्यंत बँक निफ्टी येताना दिसून येईल. आणि समजा 35,186 ही जर रेंज बँक निफ्टीनं वॉलेट केली डाऊन साईडला तर बँक निफ्टी 34,935 पर्यंत देखील काय होऊ शकतो त्या ठिकाणी येऊ शकतो. ह्या रेंज आहेत, ह्या लेवल्स आहेत, ह्या लेवल्सवरती मित्रांनो जरूर तुम्ही काम करा. ह्या लेवल्स जे आहेत ते मित्रांनो टेक्निकल अनालिसिस आणि ऑप्शन चेंज आहेत. आज ज्या ऑप्शन चेंज मध्ये चेंजेस झालेत त्याच्या आधारावरती ह्या सर्व लेवल काढलेले असतात. आणि ह्या लेवलमध्ये काही मायनर चेंजेस जे आहेत ते उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये होतात. ते काय चेंजेस झालेत ते आपण काय करत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलला कंटिन्यू अपडेट करत असतो. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.